अयोध्येमध्ये बनणाऱ्या राम मंदिरावरून देशभरात प्रचंड उत्साह आहे त्यामुळे श्रीरामाशी श्री संबंधित गाणी भजनं श्रीराम भजन या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकांना केलं पंतप्रधान मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात सांगितलं की श्रीराम भजन या हॅशटॅगमुळे प्रभू श्रीरामाशी श्री संबंधित रचना भक्तिभावाच्या लाटा तयार करतील आणि त्यात प्रत्येकजण प्रभू श्रीरामाच्या आदर्शांमध्ये न्हावून निघतील अयोध्येमधल्या श्रीराम मंदिराबाबत लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत काही दिवसांपासून अनेक नवी गाणी नवीन भजनं रचली गेली आहेत अनुभवी तसंच उदयोन्मुख कलाकारांनी हृदयाला भटी भजनंही आहेत अनेक अनेकजण यावर कविताही लिहित आहे मी माझ्या सोशल मीडियावर काही गाणी आणि भजनंही शेअर केली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात स्थापन होणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीची रविवारी अंतिम निवड झाली एक्कावन्न इंच उंचीची उभी मूर्ती पाच वर्षांच्या रामलल्लांच्या स्वरुपात असेल आठ फुटांच्या कमळाच्या फुलात ती विराजमान असेल ही मूर्ती कर्नाटकामधल्या पाषाणातून मूर्तिकार योगीराज यांनी घडवलेली आहे रामलल्लांच्या मूर्तीसाठी तीन प्रस्ताव आले होते त्या मूर्तिकार गणेश भट अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे यांनी घडवलेल्या होत्या त्यापैकी पांडे यांची मूर्ती संगमरवरी तर अन्य दोन मूर्ती कर्नाटकच्या निळ्या पाषाणातून तयार केलेल्या होत्या त्यापैकी सदोतीस वर्षीय योगीराज यांनी तयार केलेल्या मूर्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे